राज्यातील सत्तापेच आणि राष्ट्रपती राजवटीच्या पार्श्वभूमीवर येत्या शुक्रवारी शिवसेना आमदारांची मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः मार्गदर्शन करणार असून सर्व आमदारांना येताना 5 दिवसांचे कपडे, आधार आणि पॅन कार्ड घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने हालचाल करत असल्याचे संकेत मिळत असून या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले. राज्यातील सत्तापेच न सुटल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केलेत. दोन्ही काँग्रेससोबत जाण्यासाठी शिवसेनेने केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामाही दिला. शिवाय NDAतूनही शिवसेना बाहेर पडली. त्यामुळे शिवसेनेला संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी बाकांवर स्थान देण्यात आले. त्याशिवाय तिन्ही पक्षांनी मिळून किमान समान कार्यक्रमाचा मसुदाही तयार केलाय. मात्र शिवसेनेसोबत जाण्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अद्यापही थेट भाष्य केलेलं नाहीये. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून अद्यापही संभ्रम निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, आमदारांना काय सूचना देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी ही बैठक होणार असल्याचं शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सांगितलंय. शिवसेनेने सर्व आमदारांना येताना आधार आणि पॅन कार्डसह 5 दिवस पुरेल एवढे कपडे घेऊन यायला सांगितलंय. आमदारांची राज्यपालांसमोर ओळख परेड करण्याची वेळ आली तर आधार कार्ड आणि पॅन कार्डद्वारे ओळख पटवता येऊ शकते, म्हणून या आमदारांना ओळखपत्र घेऊन येण्यास सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलंय. दिल्लीत सत्ता स्थापनेबाबतच्या वेगवान हालचाली होत आहेत. 2-4 दिवसात त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा आमदारांना मुंबईत बोलवावे लागण्याची शक्यता असल्याने त्यांना थेट कपडेच घेऊन यायला सांगितलंय. त्यामुळे या आमदारांना मुंबईतच पुन्हा अज्ञात स्थळी ठेवण्यात येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.